नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाठ क्रमांक 12 साम्राज्याची वाटचाल या पाठाचा भाग क्रमांक 3 पाहणार. आतापर्यंत आपण दोन भागांमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार कोणकोणत्या सरदार घराण्यांनी उत्तर भारतात केला आणि तो कसा केला त्यासंबंधीची माहिती पाहिली. आजच्या भागामध्ये आपल्याला दोन प्रमुख मुद्दे घ्यावायचे आहे, ते म्हणजे एक वडगावची लढाई आणि दुसरा म्हणजे मराठी सत्तेचा शेवट जो आहे तो कशा प्रकारे झाला ते पाहायचं आहे. तत्पूर्वी आता वडगावची जी लढाई होती, रघुनाथराव पेशवा याला असं वाटलं की आपण इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद आपल्याला मिळावं आणि त्यासाठी त्यानं प्रयत्न केले, परंतु त्याचे हे प्रयत्न मराठी मुसद्देगिरांना मान्य नव्हते. म्हणून तो इंग्रजांसाठी इंग्रजांकडे आश्रयाला गेला आणि ही गोष्ट मराठी सरदारांना मान्य नसल्यामुळे इंग्रज व मराठा यांच्यात संघर्ष अटळ होता आणि मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तांतील संघर्षातून हिंदुस्थानवर कोणी राज्य करायचं हे स्पष्ट होणार नाही. मुंबईहून इंग्रज बोरघाट मार्गे मराठ्यांवर चालून आले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली. गनिमी कावा युद्ध पद्धतीचा अवलंब करून मराठी सैन्य आणि इंग्रज सैन्य यांची गाठ जी आहे ती गाठ वडगाव येथे पडली आणि या वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडलं. त्याच्यानंतर दिल्लीवर इसवी सन 1803 पर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते. इंग्रजांनी भारत जिंकला पण तो मराठ्यांशी लढाया करून जिंकला. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्यायची. मग शिंदे, होळकर, भोसले यांच्याप्रमाणेच इतरही काही प्रमुख सरदार होते. त्या सरदारांनी महत्त्वाची उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले होते ते आरमार कान्होजी व तुळाजी आंग्रे या पिता पुत्रांनी प्रबळ बनवले आणि या आपल्या प्रबळ आरमाराच्या जोरावर पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी या आरमारी सत्तांना त्यांनी आपल्या धाकात ठेवले. त्यानंतर सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा पुत्र त्र्यंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघलाचा पराभव केला, तेथील किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातमधील वडोदरा जे ठिकाण आहे त्या वडोदरा या ठिकाणी गायकवाड घराण्याने आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि अशा प्रकारे दिवसेंदिवस उत्तरोत्तर मराठी सत्तेचा उदय होत जात होता, विस्तार होत जात होता. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली. ती नानासाहेब फडणवीस म्हणजेच नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली. उत्तर भारतात महादजी शिंदे यांनी राज्यकारभाराची सूत्रे पाहिली, तर दक्षिण भारताची जी राज्यकारभाराची सूत्रे ती नाना फडणवीस यांनी पाहिली. त्यानंतर मराठी सत्तेचा जो शेवट आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे की उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्यात मराठा सरदार यशस्वी झाले होते. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मात्र या सत्तेला उतरती कडा लागली. या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता. त्याच्याकडे नेतृत्व गुण नव्हते, उलट तो त्याच्यात अनेक दोष होते. त्यामुळे मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण झालं नाही आणि या दुहीचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि शेवटी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये लढाई झाली आणि पुन्हा या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांच्या पराभवाबरोबरच मराठी सत्तेचा जो अस्त होता तो झाला आणि पुढे मग भारतावर इंग्रजांनी राज्य निर्माण केलं आणि इंग्रज भारताच्या राज्यकारभारात भारताच्या राजकारणात भाग घेऊ लागले आणि अशा प्रकारे मराठी सत्तेचा शेवट झाला आणि त्याच्यानंतर जवळजवळ संपूर्ण भारतभर इंग्रजांनी आपलं राज्य निर्माण केलं. परंतु एक गोष्ट इथं आपल्या प्रामुख्याने लक्षात घ्यावीशी की जोपर्यंत मराठ्यांचा पराभव इंग्रजांना करता आला नाही
तोपर्यंत त्यांना भारतात आपला राज्य कारभार करता आला नाही. मराठ्यांचा पराभव करूनच त्यांना भारतात राज्य विस्तार करता आला. ही घटना मराठ्यांच्या सत्तेचा जो विस्तार होता किंवा अस्त होता, ही घटना भारताच्या इतिहासातील फार मोठी घटना होती. त्याच्यानंतर भारतात अनेक बदल झाले आणि मध्ययुगीन कालखंड संपून आधुनिक कालखंडाकडे वाटचाल सुरू झाली.